तर यावेळेस एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी विजयी आघाडी घेतलेली आहे. विजयी त्या झालेल्या आहेत. मतमोजणीच्या 2 फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या आणि यानंतर आता मात्र त्या विजयी झालेल्या आहेत. यावेळेसची एक महत्त्वाची बातमी, द्रौपदी मुर्मू देशाच्या 15व्या राष्ट्रपती आता झालेल्या आहेत. द्रौपदी मुर्मू या एनडीएच्या उमेदवार होत्या आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुर्मूंना विजय मिळालेला आहे. यावेळेसची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, देशाला 15व्या राष्ट्रपती म्हणून आता द्रौपदी मुर्मू या विराजमान होणार आहेत. द्रौपदी मुर्मू या देशाच्या 15व्या राष्ट्रपती झालेल्या आहेत. आदिवासी समाजातून येणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांचा आज खरं तर या निवडणुकीचा निकाल येत असतानाच अनेक ठिकाणी देशभरामध्ये विजय उत्सव साजरा झाला आणि आता मात्र द्रौपदी मुर्मू या देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून विजयी झालेल्या आहेत. त्यावेळेसची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मूंना मोठा विजय मिळालेला आहे. देशाच्या 9व्या राष्ट्रपती आता द्रौपदी मुर्मू असणार आहेत. 15व्या राष्ट्रपती या द्रौपदी मुर्मू असणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुर्मूंना विजय मिळालेला आहे आणि एनडीएच्या उमेदवार असणाऱ्या द्रौपदी मुर्मू या आता मात्र देशाच्या 15व्या राष्ट्रपती असतील. यावेळेसची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. भारताच्या 9व्या राष्ट्रपती या द्रौपदी मुर्मू असणार आहेत. 15व्या राष्ट्रपती म्हणून त्या लवकरच कारभार हातात घेणार आहेत आणि आपल्या राष्ट्राला, भारत देशाला आता 15व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचं नाव समोर आलं आणि त्या देखील या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या आहेत. आदिवासी समाजातून येणाऱ्या द्रौपदी मुर्मू आता मात्र विजयी झालेल्या आहेत. द्रौपदी मुर्मू देशाच्या 15व्या राष्ट्रपती आहेत. यावेळेसची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत गेल्या 2 ज्या फेऱ्या झाल्या होत्या त्यामध्येच त्या विजयी होतील असं जवळजवळ समजत असतानाच आता मात्र त्या विजयी झालेल्या आहेत. द्रौपदी मुर्मू या देशाच्या 15व्या राष्ट्रपती असणार आहेत. मुर्मू या देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून आता देशाचा संपूर्ण कारभार हातात घेणार आहेत. एनडीएच्या त्या उमेदवार होत्या आणि यशवंत सिन्हा यांचा मात्र त्यांनी या निवडणुकीमध्ये पराभव केलेला आहे. आदिवासी उमेदवार म्हणून त्यांना पहिल्या आदिवासी उमेदवार आणि पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू या देशाचा आता कारभार सांभाळणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या त्या उमेदवार होत्या आणि यानंतर त्यांनी आत्ता मात्र आज जे निकाल समोर आले त्यामध्ये त्यांना एक मोठा विजय मिळालेला आहे. द्रौपदी मुर्मू या आता देशाच्या 9व्या राष्ट्रपती असणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये जी मतमोजणी सुरू होती त्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून त्या विजयाच्या आघाडीवरच होत्या खरं तर आणि मतमोजणीमध्ये देखील त्या आघाडीवर असताना आता मात्र त्यांचा या ठिकाणी विजय झाल्याचं जाहीर झालेलं आहे. अतिशय सर्वसामान्य कुटुंबामधून येणाऱ्या द्रौपदी मुर्मू या आता देशाच्या 9व्या राष्ट्रपती असतील. यावेळेसची एक सगळ्यात महत्त्वाची ही अपडेट आपण म्हणू शकतो, एक सगळ्यात महत्त्वाची ही बातमी. एकूण 99.18% मतदान झालं आणि यावेळेस विजयी आघाडी द्रौपदी मुर्मू यांनी घेतली होती. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू या समोर आल्या होत्या आणि आता मात्र त्या राष्ट्रपती झालेल्या आहेत. यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. मुर्मू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबरच बिजू जनता दल, अण्णाद्रमुक, वायएसआर काँग्रेस या पक्षांनी देखील पाठिंबा दिला होता. द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला आदिवासी राज्यपाल होत्या. सोबतच ओडिशामधील मयूरभंज या जिल्ह्यामधील रायरंगपूरमध्ये त्या वास्तव्यास होत्या आणि आता मात्र त्यांचा नवा पत्ता हा राष्ट्रपती भवन असणार आहे. भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून द्रौपदी मुर्मू या BA उत्तीर्ण आहेत आणि ओडिशा सरकारसाठी त्यांनी लिपिक म्हणून देखील काम केलं होतं. त्यानंतर आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांच्या 1997 झाली. वॉर्ड काउन्सिलर म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि आज त्या राष्ट्रपती झालेल्या आहेत. रायरंगपूर नगर परिषद निवडणुकीत त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. नगर परिषदेच्या उपाध्यक्ष देखील झाल्या. नंतर आपण बघतोय की 2000 साली आणि 2009 साली त्या दोनदा रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार देखील झालेल्या होत्या. पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र प्रभारासह राज्यमंत्री देखील नवीन पटनायक यांनी केलं होतं. वाणिज्य, वाहतूक, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन खातं
द्रौपदी मुर्मू यांनी सांभाळलं होतं. ओडिशातील सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून मिळणारा नीलकंठ पुरस्कार देखील द्रौपदी मुर्मू यांना मिळाला होता. आणि आता द्रौपदी मुर्मू या नव्या राष्ट्रपती झालेल्या आहेत आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात जल्लोषाला देखील सुरुवात झालेली आहे. आदिवासी समाजानं सकाळपासूनच देशाच्या अनेक भागामध्ये जल्लोष करायला सुरुवात केली होती आणि आता मात्र द्रौपदी मुर्मू विजयी झाल्यानंतर या उत्साहाला उधाण आलेलं आहे. असंच या ठिकाणची दृश्य आपण बघतोय 2002 ते 2009 आणि 2013 ते एप्रिल 2015 या काळात त्या भाजप एसटी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य देखील होत्या. झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती त्यांची आणि त्यानंतर त्या सक्रिय राजकारणापासून वेगळ्या झाल्या होत्या. लोकप्रिय राज्यपाल म्हणून त्यांचं नावलौकिक देखील होतं आणि सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटात द्रौपदी मुर्मू या राज्यपाल म्हणून लोकप्रिय होत्या. लोकप्रिय आमदार म्हणून देखील त्यांनी चांगलं काम खरं तर केलं होतं. यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, शिक्षिका आहेत द्रौपदी मुर्मू आणि राज्यपाल देखील होत्या त्या आणि आता मात्र द्रौपदी मुर्मू या देशाच्या नव्या राष्ट्रपती झालेल्या आहेत. यशवंत सिन्हा यांचा त्यांनी मोठा पराभव केलेला आहे आणि देशभरात आपण बघतोय की जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण. आदिवासी बांधव जे आहेत ते देशाच्या अनेक भागांमध्ये आदिवासी नृत्य करत होते आणि यानंतर आता मात्र मुर्मू देशाच्या 15व्या राष्ट्रपती झालेल्या आहेत. शिक्षक म्हणून काम करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या राजकारणात आल्या. वॉर्ड काउन्सिलर म्हणून त्यांनी काम केलं. नगर परिषदेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून त्या पुढे आल्या. नंतर आमदार झाल्या, राज्यमंत्री झाल्या, मंत्री झाल्या, राज्यपाल झाल्या आणि आता मात्र द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झालेल्या आहेत. देशाच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचं नाव घ्यावं लागणार आहे. देशाला या आधी देखील महिला राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील आणि त्यानंतर पहिल्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचं नाव आता त्यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि आता त्या निवडून देखील आलेल्या आहेत. मोठा विजय यावेळेस द्रौपदी मुर्मू यांनी मिळवलेला. यशवंत सिन्हा यांचा मात्र पराभव झालेला आहे. यावेळेसची एक सगळ्यात महत्त्वाची आणि देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचं नाव समोर आलं आणि त्या विजयी देखील झालेल्या आहेत. एनडीएच्या उमेदवार होत्या द्रौपदी मुर्मू, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मताधिक्य असताना द्रौपदी मुर्मू यांचा विजय हा निश्चित मानला जात होता आणि आता मात्र त्या विजयी झालेल्या आहेत. आज मतमोजणी जेव्हा सुरू झाली पहिल्या फेरीपासून द्रौपदी मुर्मू या विजयी आघाडीवर होत्या आणि अखेर त्यांचा विजय झालेला आहे. यशवंत सिन्हा यांचा मात्र मोठा पराभव यावेळेस झालेला आहे विरोधकात. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे